पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार मोतीराम बोडखे हे सामान्य नागरिक व शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेत नाहीत, त्यांना अपमानास्पद वागणूक देतात, त्याबद्दल त्यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, या आशयाची मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्या डॉक्टर आरतीदाई फुपाटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अमोल येडगे यवतमाळ यांना वरील आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनावर डॉक्टर आरतीदाई फुपाटे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जमाती, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट विश्वासराव भवरे, सुरेश सिडाम, सोपान भंडगे, वाघजी इंगळे व स्वप्नील इंगळे यांच्या सह्या आहेत. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले की दिनांक 14 मार्च 2022 पुसद येथील लोणवाडी गावात जंगलामध्ये भीमराव नारायण इंगळे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. याबाबत FIR दाखल करून घेण्यासाठी ठाणेदारांनी टाळाटाळ केली, तक्रार दाखल न करता संबंधिताला परत पाठविले. याबाबत डॉक्टर आरती फुपाटे यांनी विचारले असता त्यांनाही उद्धटपणाने ठाणेदाराने बोलले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल आडे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांना दूरध्वनीवरून बोलले, नंतर तक्रार घेण्यास सांगतो असे सांगितले. त्यानुसार 14 मार्च रोजी वाघजी भीमराव इंगळे हे ग्रामीण पोलीस स्टेशनला गेले असता AD दाखल केले, परंतु कोणतीच कारवाई केली नाही. दुसरे प्रकरण असे आहे की दिनांक 20/10/2020 पुसद तालुक्यातील लाखी या गावात 6 आदिवासींनी काटमोडे परिवाराच्या घरात घुसून मारहाण केली. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेले असता कुठलीही शहानिशा न करता गुन्हा नोंदविला नाही. नंतर डॉक्टर आरती फुपाटे गेल्यानंतर सुद्धा काटमोडे परिवाराची तक्रार नोंदवली व लेखी तक्रार फाडून टाकली. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्व समाजात सोबत घेऊन व कोणावरही अन्याय होणार नाही असे वर्तन ठेवायला हवे. जे घडले त्याची चौकशी योग्य प्रकारे करून रिपोर्ट घ्यायला हवा. कोणाचाही दबावात न येता अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा, परंतु ठाणेदार हुकुमशाही पद्धतीने वागतात अशा उद्धट अधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीने तीव्र निषेध नोंदविला असून ठाणेदाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. त्याचं मुख्य कारण असं आहे की आमच्या पुसद तालुक्यामध्ये लोणदरी लोणवाडी या गावामध्ये 14 तारखेला एक इसम बकरी चारायला गेला असताना इंगळे नावाचा तो घरी परत आला नाही. शेळ्या त्याच्या घरी परत आल्या पण तो घरी परत आला नाही. तर त्याच्या घरच्या लोकांनी परत आलं नसल्यामुळे सगळीकडे त्याची चौकशी केली, त्याला शोधले पण तो सापडला नाही. त्याच वेळेला वन विभागामध्ये आग लागलेली होती आणि त्या कारणाने सुद्धा यांना शोध करता आला नाही त्या दिवशी त्या संध्याकाळी. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा यांनी आग विझवली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे लोक शोधाशोध करायला गेले, त्यावेळेला त्यांचे याचे वडील इंगळेचे वडील तिथे जळून पडलेले अवस्थेमध्ये सापडले. तर हे पोलीस स्टेशनमध्ये याची दाखल करण्यासाठी त्यांनी माहिती दिली आणि त्याच्यानंतर फॉरेस्टवाले येऊन गेले. तर याच्यामध्ये आम्हाला संशय असा आहे, म्हणजे गावकऱ्यांचा संशय असा आहे की इच्छत घातपात तर नाही ना. कारण एखादा माणूस जेव्हा आजूबाजूला आग असेल तर तो उठून पळाला असता, कारण तो नॉर्मल होता, त्याला विदाउट एनी प्रॉब्लेम होता, त्याला काही हेल्थ प्रॉब्लेम नव्हतं, काही नाही. तो तिथे मृत्युमुखी होऊन कसा काय एकाएकी पडला, पहिली गोष्ट ती. सेकंडली जेव्हा या वन विभागावाल्यांनी आग विझवली तर तेव्हा त्यांना डेड बॉडी का नाही दिसली, कशी नाही दिसली, हा एक सेकंडली त्याचा मोठा प्रॉब्लेम, तिथे एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. कारण त्या इसमाच्या दोन्ही चपला बाजूला होते, कुरळ झाडाला लटकून होती, त्यामुळे यांना संशय येतो आहे की त्यात घातपात झाले असण्याची शक्यता आहे. आणि हे झाल्यानंतर त्यांना जे घातपात वाटत होतं त्यांनी FIR तयार केला आणि FIR दाखल करायला पोलीस स्टेशनला ग्रामीण पोलीस स्टेशनला गेले असता तिथल्या ठाणेदारांनी यांना कुठली विचारपूस न करता FIR दाखल करून घेतला नाही, त्याच्याबद्दल कुठली माहिती घेण्यास टाळाटाळ केली आणि त्यांना तिथूनच परस्पर पाठवून दिलं म्हणे की आम्ही FIR घेणार नाही तुमचा आणि तुम्हाला कुठे काय करायचं असेल, तुम्हाला माझ्याबद्दल विरोधात काही तक्रार करायची असेल करा, मी तो तक्रार तुमची FIR घेणार नाही. मग असं बोलल्यानंतर ही लोक परत आले. खरं तर आदिवासी समाज हा अजूनही भित्र आहे, अज्ञान आहे, साक्षरता अजूनही झालेली नाही, याबद्दलचं ज्ञान नाही की जेव्हा एखादा माणूस पोलीस स्टेशनला जातो तर त्याची तक्रार घेणं फार आवश्यक असते, घ्यायलाच हवी. पण त्यांनी ती तक्रार नोंदवली. बरं, हा एकच मुद्दा लोणवाडीला घडला असा आहे का? तर नाही. असाच प्रकार चिचघाटला झालेला आहे. चिचघाटलासुद्धा त्या कुटुंबाने त्यांच्यावर जो अन्याय झाला होता ग्रामपंचायतमध्ये घुसून
त्या ढगे परिवारावर खूप मोठा अन्याय झाला, तर त्याची तक्रार करायला ग्रामीण पोलीस स्टेशनला गेले असतात त्या ठाणेदारांनी, तेव्हासुद्धा त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. शेवटी या लोकांना वरिष्ठांना कळवा लागलं त्याच्या 26 दिवसानंतर, म्हणजे आता 20 मार्चला त्यांनी तक्रार घेतली. म्हणजे कुठपर्यंत आदिवासी समाजाला तुम्ही असंच डावलणारा, त्यांची दिशाभूल करणारा, हा आम्हाला एक म्हणायचं. असे हे दोन झाले. तसंच एक लाखीला प्रकरण काटमोळे परिवारावर असाच अन्याय झाला, त्याच्यामध्ये पण चौकशी टाळाटाळ केली. धानोऱ्याला एक प्रकरण झालं, तो तंटामुक्ती अध्यक्ष होता आगोशी नावाचा, त्याच्यावर सुद्धा असाच प्रकार घडला, पण त्याची त्याच्याही फेऱ्यात लिहून घेण्यास त्यांनी टाळाटाळ केली आणि कुठला न्याय अजूनपर्यंत त्या लोकांना मिळालेला नाही. आम्हाला हेच म्हणणं आहे, मागणं आहे, कारण आम्ही SPना DYSPना पण कळवलं याबद्दल, पण कुठे आम्हाला न्याय मिळून नाही राहिला. याच्याबद्दलची चौकशी व्हाव या संदर्भातच आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलं. मागणी आमची अशी आहे की त्या ठाणेदाराच्या विरोधात आमची तक्रार आहे, त्याच्यावर कारवाई व्हाव, योग्य ती चौकशी करून कारवाई व्हाव, असं आमची आज मागणी आहे. माझ्यासोबत ते लोणदरी लोणवाडीचे त्याचे मुलगा पण माझ्यासोबत आहे, गावकरी आहेत. त्यामुळे ही गोष्ट जर समाजाला तुम्हाला समोर आणायचं असेल, त्यांच्यामध्ये कुठेतरी एक सुरक्षितेची भावना निर्माण करायची असेल, तर जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. अजित महिंद्रे, यवतमाळ.